लिंबू, सायट्रिक ॲसिड, कोणताही आर्टिफिशियल रंग न वापरता तयार केलेलं हे सरबत. या सरबताचा रंग बघा किती मस्त दिसतोय. नमस्कार आणि बरस काहीमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आवळा आणि बीटरूटपासून तयार केलेला मुखवासाचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की बघा. मुखवास तयार करताना आपण आवळा, बीटरूट आणि साखर जे भिजत ठेवलं होतं आणि त्याला जे एक्स्ट्राचं पाणी सुटलं होतं आणि आपण ते निथळून काढलं होतं, त्या पाण्यापासून आपण हा सरबत तयार केलाय. चला तर बघूयात हा सरबत कसा तयार करायचा. हा मुखवास कसा तयार करायचा या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. हा व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा. आवळा, साखर आणि बीट याचं सुटलेलं जे हे पाणी आहे ते मी एका बरणीमध्ये असं काढून घेतलं आहे आणि ही बरणी आपण फ्रीजमध्ये ठेवायची आहे. आवळ्याचा आंबटपणा असल्यामुळं आपल्याला इथे लिंबाची गरज नाही आहे. पहिल्यांदा मी 2 आईस्क्यूब घातलेत आणि 2-3 चमचे आवळ्याचा रस घातलाय. आणि त्यामध्ये थंड पाणी घातले. आता 2 चमचे पिठी साखर मी यात घातली. साखर विरघळेपर्यंत आता मी हे व्यवस्थित हलवून घेतले. बीटामुळे या सरबताला एकदम मस्त रंग आलाय. बहुगुणी असणारा आवळ्याचा रस आणि पीठ यामुळं आपलं हे सरबत एकदम मस्त झालंय. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. लवकरच भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.